अमरावतीमध्ये ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावरती परिणाम जाणवू लागलाय. तुरीवरती शेंगा पोकरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालाय. तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता आता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. ऐन दिवाळीमध्ये मात्र तूर उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलाय. तर अमरावतीमध्ये ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावरती असा परिणाम आता जाणवू लागलेला आहे. तुरीवर शेंगा पोकरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे आणि यामुळे ऐन दिवाळीमध्ये तूर उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलाय. तुरीमुळं अळी जे आहे ते शेंगाच्या आता याच्यात चालू आहे. ते अळी जे आहे ते शेंगा पोकळण्याचं काम चालू आहे. दोन फवारे मारल्या, फवारीला काही अटॅक नाही, कमी होऊ राहिला. त्यामुळं एवढं काही नाराज आहे माणूस की अशी ज्यादा काही सांगू शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.